तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी खास रोजगार मेळावेचे आयोजन शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी तिथी बँक्वेट हॉल तळोजा येथे केले होते नामांकित हायकल कॅलॉक्स बोपानी कटर मारुती सुझुकी राम के हिंदिलको मुंबई वेस्टमन कमल हुंदाई सिमरन मोटर्स आदित्य बिर्ला के एस इंटरनॅशनल एम के बायोफार्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील कंपन्या बँका फायनान्स रिटेल टेलिकॉम लॉजिस्टिक आय टी आय हॉस्पिटॅलिटी वेअरहाऊस सी ए अकाउंटिंग शेअर मार्केट सिक्युरिटी इतर विविध क्षेत्रातील पंचेचाळीस ते पंचावन्न पेक्षा जास्त कंपन्यांमधील विविध पदांसाठी परमानंट भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन मनसे रोजगार विभागाचे उत्तर रायगड जिल्हा संघटक रामदास हरिश्चंद्र पाटील यांनी मनसे रोजगार सहकारी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांच्या सहकार्य व सहभागाने केले होते त्यास जवळपास पाचशे ते सहाशे बेरोजगार तरुणांचा उत्स्फूर्त मेळाव्याचे उद्दिष्ट स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या न्याय हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे आहे असे मेळाव्याचे आयोजक व मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाचे रायगड जिल्हा संघटक श्री रामदास पाटील यांनी सांगितले व सहकारी रितेश पाटील उरण उपजिल्हा संघटक रोजगार मेळाव्यामध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीतील चाळीसपेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी विविध पदांच्या नियुक्त्या करण्यासाठी सहभाग घेतला तसंच पाचशेहून अधिक स्थानिक इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उपलब्ध असलेल्या विविध रोजगार संधींचा लाभ घेतला अशा प्रकारचे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारे अनेक सोहळे येत्या काळात विभागातर्फे राज्यभरात घेतले जातील व हे कार्य आपल्या विभागातर्फे अखंड चालू राहील अशी ग्वाही रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री महेंद्र बेसाने यांनी त्यांच्या भाषणादरम्यान दिली मेळाव्याला मनसेचे श्री रायगड जिल्हा अध्यक्ष व रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली मेळाव्याला रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती राज्य चिटणीस श्री वैभव देशपांडे श्री वैभव तारी व श्री सुधीर कवडे राज्य सचिव श्री वासुदेव नार्वेकर ठाणे शहराध्यक्ष किशोर पवार ठाणे उपशहराध्यक्ष सुरेश कदम व मनसे रायगड जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील पनवेल विधानसभा अतुल चव्हाण पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ उरण विधानसभा दीपक कांबळी प्रवीण दळवी वाहतूक महाराष्ट्र राज्य अमोल बोचरे कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण वाहतूक पनवेल शहर शीतल शिलकर पनवेल शहराध्यक्ष अंकित मोहिते नवीन पनवेल शहर रोजगार मतदार गोसावी उपशहर नवीन पनवेल रोजगार अरविंद पाटील सदस्य नितलस ग्रामपंचायत तुळशीराम पाटील पांडू काटे नितीन पाटील वरील मान्यवरांच्या व्यतिरिक्त पक्षाचे व विभागाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तळोजा पण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पंद्रह वार्ता वेब न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन